हा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समरूपता या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। तर समरूपता या प्रकरणामध्ये दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे काय याविषयी आपण समजून घेणार आहोत। बघा मित्रांनो, या ठिकाणी दोन त्रिकोण काढलेले, त्रिकोण ए बी सी, यामध्ये बी सी हा त्या त्रिकोणाचा पाया आणि ए डी ही त्याची उंची। हा एक दुसरा त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोण पी क्यू आर, यामध्ये क्यू आर हा त्रिकोणाचा पाया आणि पी एस ही त्याची उंची। आता बघा मित्रांनो, आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं हे माहिती आहे। तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन पाया गुणिले उंची। तर यामध्ये त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन पाया त्याचा बीसी आणि उंची एडी। त्याचप्रमाणे त्रिकोण पीक्यूआर चे क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर एक छेद दोन गुणिले क्यूआर हा त्याचा पाया आणि पीएसी त्याची उंची। एक छेद दोन हे कॅन्सल केल्यानंतर त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळाचं त्रिकोण पीक्यूआरचे क्षेत्रफळाशी असलेलं गुणोत्तर बरोबर बीसी गुणिले एडी छेद क्यूआर गुणिले पीएस। म्हणजेच दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराएवढे असते। समजा त्रिकोण एच याचा पाया आपण बी वन आणि उंची जर एच वन अशी मानली तर त्रिकोण दोन याचा पाया बी टू आणि त्याची उंची जर एच टू अशी मानली तर या क्षेत्रफळाचा गुणोत्तर आपल्याला बी वन गुणिले एच वन छेद बी टू गुणिले एच टू असे मिळेल। म्हणजे जर उंची समान असेल तर समजा दोन समोर त्रिकोणांची जर उंची समान असेल म्हणजेच एच वन बरोबर एच टू असेल तर क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात। आणि समजा जर पाया समान असेल तर म्हणजे बी वन बरोबर बी टू असेल तर क्षेत्रफळे हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात। यावरून आपल्याला दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं काढायचं हे लक्षात येतं।